नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आत्ता दहावी गणित भाग एकची बोर्डाची प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार वीसला आलेली बोर्डाची प्रश्नपत्रिका आज आपल्याला पाहायचे परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबायला विसरू नका कारण जर तुम्ही असं मी तर मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता आपण ही प्रश्नपत्रिका समजून घेऊया कशा प्रकारची होती ही प्रश्नपत्रिका कुठ कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते तर या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या बोर्डाला पहिला जो प्रश्न आपल्याला दिसतो हा एक नंबरचा जो प्रश्न आहे तो काय तर पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्याय आहे तुम्हाला योग्य पर्याय निवडून द्यायचा आहे एकमधला एक एक मधला ए प्रश्न क्रमांक एक मधला ए लक्षात ठेवा बहुपर्यायी प्रश्न असतो हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागणार आहे चारपैकी चार, चार प्रश्न कंपल्सरी सोडवायचे एका प्रश्नाला चार ऑप्शन इथं प्रश्न पहिला दिला आहे जी एस टीनमध्ये एकूण किती अंश अंक अक्षरे असतात तर जी एस टीनमध्ये एकूण किती पंधरा अंक अक्षरे असतात ए जो ऑप्शन आहे आपला तो बरोबर आहे ओके okay? आता या ठिकाणी पुढे आणखी तीन प्रश्न आहे एकूण चार प्रश्न असतात मी म्हटलं होतं तर हे तीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतात यामध्ये पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे आता यामध्ये पहिल्याचा जर विचार केला तर पहिले वर्ग समीकरण का नाही कारण इथे एक्स वर्ग आहे ही गोष्ट मला पण पटते तुम्हाला पण पटते आपल्या सगळ्यांना पटते पण इथं खाली एक्स आहे छेदाला तो छेदाला एक्स असल्यामुळं तो एक्स काय होऊ शकतो कॅन्सल होऊ शकतो कारण सगळीकडे आपल्याला एक्सने गुणावं लागेल तिन्ही ठिकाणी त्याला कॅन्सल करण्यासाठी मग सगळीकडे एक्सने गुणलं तर या एक्स वर्गाचं एक्सचा घन होईल ओके त्यामुळे आणि सी तर वर्ग समीकरण दिसतच नाहीये आणि हे सुद्धा वर्ग समीकरण नाहीये तर इथं बी जे उत्तर आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे तिसरा जो प्रश्न आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी डी एक्स बरोबर एकोणपन्नास आहे डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात आहे तर एक्सची किंमत एक्सची किंमत म्हणजे डी एक्स, एक्स, एक्स भागिले डी करतो म्हणजे एकोणीस एकोणपन्नास भागिले सात केलं तर तुमचं उत्तर सात येणार आहे त्यामुळे इथं सात उत्तर परफेक्ट आहे चौथा जो प्रश्न आहे तो संभाव्यता प्रकरणामधला आहे त्याचं ऑप्शन सी हे उत्तर करेक्ट आहे आता मी काय जास्त उत्तर सांगत बसत नाही तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर दिसणार आहे तर अशा प्रकारे प्रश्न पहिला ए जो आहे तो चार मार्कांसाठी असतो आता यानंतर पहिला बी या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा पहिला सुद्धा किती गुणांसाठी असतो चार गुणांसाठीच असतो एकूण प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत पाच त्या पाचपैकी आपल्याला चार प्रश्न सोडवायचे असतात सॉरी चार असतात सॉरी खालील उपप्रश्न सॉरी चारपैकी चार, चार सोडवायचे आहेत पाच नसतात तर चारच असतात मित्रांनो आणि या चारपैकी चारीच्या चारही प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करावे ला लागतात सोडवावे लागतात ओके आता प्रश्न दुसरा जो आहे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे दुसरा ए दुसऱ्या एमध्ये एकूण दोन कृती पूर्ण करायच्यात तीनपैकी दोन कृती पूर्ण आता ही पहिली कृती तर मी पूर्ण केलेली आहे तर चार मार्काला असतो दोन कृती पूर्ण करण्यासाठी ओके त्यानंतर ह्या दुसऱ्या दोन कृती या ठिकाणी आहेत त्या सुद्धा मी पूर्ण करून दिलेल्या आहेत तर ही उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा या व्हिडिओचा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता ओके तर तीनपैकी दोन कृती पूर्ण करायची असतात तुम्हाला चार मार्क मिळतात आता दुसऱ्यातला बी जर विचार केला तर बीमध्ये बघा कोणतेही चार प्रश्न सोडवा या ठिकाणी एकूण किती दिलेत पाच प्रश्न दिलेत पाचपैकी चार प्रश्न सोडवायचे दोन दोन मार्काचे असतात तुम्हाला आठ मार्क या ठिकाणी पडू शकतात बघा किती प्रश्न आहे एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे पाचपैकी चार सोडवा मी सगळ्यांची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला दिसतील उत्तरं दिलेली आहेत तुम्ही सोडवून बघा आणि उत्तरं चेक करा तुमची हीच उत्तर येतात की नाही बघा ओके यानंतर प्रश्न पहिला ए झाला बी झाला आता प्रश्न क्रमांक तिसरा तिसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला काही कृती दिलेल्या असतात त्या कृती पूर्ण करायच्या आहेत या प्रश्न तिसऱ्यामध्ये एकच कृती पूर्ण करायची आहे किती कृती पूर्ण करायच्या मित्रांनो एकच कृती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे ओके okay, तर आता ही एक कृती नेमकी कुठली पूर्ण करायची फोन आला होता कोणाचा तरी तर मी सध्या कट केलेला आहे ओके तर आता एक कृती नेमकी कुठली पूर्ण करायची तर कुठलीही तुम्ही पूर्ण करू शकता तुम्हाला जी कृती आवडेल ती कृती तुम्ही इथं पूर्ण करू शकता ओके आता या ठिकाणी बघा पहिला प्रश्न जो आहे तो आहे दुसरा आहे दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यातला अर्धा भाग या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे इथे तुम्हाला अर्धा भाग जो आहे तो दुसऱ्या प्रश्नातला तो तुम्हाला इथं दिसतोय ओके आता त्यानंतर प्रश्न तिसऱ्यातला आहे सॉरी तिसऱ्यातला एमधला दुसरा प्रश्नातला अर्धा भागीता आहे आता तिसऱ्यातला जो बी आहे या बीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बी मध्ये काय असतं आपल्याला बघा इथं बी मध्ये दिलेला आहे कुठले दोन उपप्रश्न सोडवा तीन का चार दिलेले असतात चारपैकी दोन सोडवायचे चार बघा हा एक आहे संभाव्यता प्रकरणामधला आणि हे इथं तीन प्रश्न दिलेले आहेत एकूण चार प्रश्न असतात तिसऱ्या बी मध्ये चारपैकी तुम्हाला सोडवायचे असतात दोनच प्रश्न त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा खूप चांगला आहे सोपा आहे आपल्या हातातले मार्क आहेत हे सोडाय सोडवायचे सोडायचे नाही तर मित्रांनो आता पुढे आपण जाऊयात पुढचा जर विचार केला तर प्रश्न क्रमांक चौथा बघा चौथ्या प्रश्नामध्ये काय असतं इथं या चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला अ ब असं काही नसतं हा चौथा प्रश्न पूर्ण असतो एक आणि या चौथ्या प्रश्नामध्ये एकूण तीन प्रश्न दिलेले असतात आणि या तीनपैकी आपल्याला कुठलेही दोन सोडवायचे आहेत मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतो कारण या प्रश्नामध्ये एकूण किती मार्कांचे प्रश्न आहेत जवळपास या प्रश्नात एकूण आठ मार्क तुमच्याकडे चार चार मार्काचे हे तीन प्रश्न आहेत मोठे प्रश्न आहेत कारण सगळ्यात जास्त मार्कांचा प्रश्न म्हणजे चार चार मार्कांचा त्यामुळे गणित भाग एकमध्ये लक्षात ठेवा यामध्ये काय येतं तुम्हाला संभाव्यतामधला संभाव्यता नाही सांख्यिकीमधला एक प्रश्न येऊ शकतो शंभर टक्के हा सोपा असतो त्यामुळे सांख्यिक िकी प्रकरणावर आधारित जे काही मध्य काढा मध्य काढा बहुलक काढा या प्रकारचे प्रश्न जे आहेत त्यांची तयारी तुम्ही चांगली करा आणि त्याचबरोबर आयतालेख काढा सुद्धा हा आयतालेख काढा खूप सोपा प्रश्न आहे सांख्यिकीमधला त्यानंतर हा जो प्रश्न आहे हा कशामधला आहे हा दुसरा जो प्रश्न आहे तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणामधला आहे आणि तिसरा जो प्रकरण आहे तिसरा जो प्रश्न आहे तो वर्ग समीकरणे या प्रकरणामधला असल्याचा आपल्याला दिसून येतो ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आहे आणि या चौथ्या प्रश्नानंतर आपल्याकडे पाचवा सुद्धा प्रश्न आहे पाचवा प्रश्न बघा कशा स्वरूपाचा असतो पाचवा प्रश्न जर तुम्ही पाहिला बघा तुम्ही लिहून घेऊ शकता ही प्रश्नपत्रिका पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण काय असतात की जवळपास दोन प्रश्न दिलेले असतात आणि त्या दोनपैकी एक प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो तीन गुण आहे ओके तीन गुणांचा प्रश्न आहे तुम्ही दोनपैकी तुम्हाला जो प्रश्न आवडेल जो प्रश्न सोपा वाटेल तो प्रश्न सोडू शकताय आता हा जो प्रश्न आहे तो कशामधला इथं दोन चलातील समीकरणे दिसतात एक्स आणि वाय आलं म्हणजे दोन चलातील रेशियो समीकरणे या पद्धतीने हा प्रश्न सोडवू शकताय आणि पुढचा जो आहे एका विक्रेत्याने खेळणे वगैरे दिसले तर इथं खरेदी किंमत काढायचे शेकडा वगैरे तर हा एक प्रश्न आपल्याला दिसतोय मला तर वाटतं हा वर्ग समीकरणेमधला आहे ह्याच्यात काय दिलं आहे एका विक्रेत्याने एक खेळणे चोवीस रुपयास या व्यवहारात त्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा मिळवला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती खरेदी विक्रीवर आधारित प्रश्न आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती मार्च दोन हजार वीसची बोर्डाची ओके तर मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला काय फायदा होईल जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याची लिंक सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओच्या खाली मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम जो चॅनल आहे तो जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा कारण त्या ग्रुपवरती मी नवनवीन व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करतो ओके तर आजच्यासाठी एवढंच बाय लवकरात लवकर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसहित किंवा नवीन प्रश्नपत्रिका घेऊन ओके तुम धन्यवाद